करती संसार सुखाचा। नमस्कार, मी शर्मिली सुगरणी। आपल्या आवडत्या किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आग्रह हट्ट हा आपल्याच माणसांकडे करायचा असतो। हक्काने मतं सांगायची असतात, जी तुम्ही आम्हाला सांगता, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवता, आग्रह करता, म्हणूनच त्यातून एक कुटुंब तयार झाले सुगरणीचं। तुमच्या सूचनांचा आम्ही नेहमी विचार करतो आणि अशीच एक सूचना आपल्याला काही मैत्रिणींनी दिली आहे। सुधा कुलकर्णी यांच्याकडून आपण मायक्रोवेव्हची बरीच माहिती जाणून घेतली, पण त्यातही अजून बरंच काही महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या मैत्रिणींना जाणून घेण्याची खरंच खूप उत्सुकता आहे। पण नुसती माहितीच नव्हे तर त्याबरोबर दोन पदार्थ करून दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुधा कुलकर्णी। सुधाताई नमस्कार। सुगरणच्या किचनमध्ये तुमचं स्वागत। सुधाताई, आज तुम्ही आम्हाला पदार्थ करून दाखवणार आहात, ते देखील मायक्रोवेव्हचेच आहेत। मायक्रोवेव्हचेच आहेत, ठीक आहे। मग त्यापैकी आपण पहिला पदार्थ कुठचा करतोय? चिकन बिर्याणी। ठीक आहे, म्हणजे चिकन बिर्याणी आपण हा पहिला पदार्थ करू। ठीक आहे, मग चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घ्या। 200 ग्राम शिजवलेलं चिकन, अर्धी वाटी साईचे घट्ट दही, अर्धी वाटी ब्राउन कांदा पेस्ट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना, लाल तिखट, गरम मसाला, हळद, 2 वाट्या उभा तळलेला कांदा, 1 वाटी तांदूळ, 1 चमचा तूप, मसाला पुरचुंबी, केशरी रंग, बारीक चिरलेली कोथिंबीर। सुरुवात करूया। आता सुरुवात आपल्याला भाताने करायची। अच्छा, तर हे आपले अर्धा तास आधी आपण तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत। आता हे आपण, हा मायक्रोवेव्हचा राईस कुकर आहे। हो हो। हा, तर ह्याच्यामध्ये आपण हा भात करणार आहोत। अच्छा, राईस आपण त्यातच करणार आहोत मायक्रोवेव्ह मध्ये? त्यातच करणार आहोत। त्याच्यामध्ये वेळाची खूप बचत होते कारण हा भात आपला लवकर तयार होणार आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हे तूप घालू, म्हणजे भात असा मोकळा आणि मऊ होतो। थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आपण जे मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे, तर लवंग, दालचिनी, मिरे, वेलदोडे, तमालपत्र, हा जो खडा मसाला आहे ह्याची मी एक पुरचुंडी केली स्वच्छ पांढऱ्या मलमलच्या कापडामध्ये, ही ह्याच्यामध्ये टाकली। आता हा आपण कुकर बंद करूया। तर हे कुकर आपण बंद केला आणि हा जो भात करायचा आहे हा आपल्याला विशिष्ट प्रकाराने, म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे। असं का? कारण आपल्याला चिकन बरोबर त्याचं कुकिंग पूरं करायचं आहे। ओके ओके। म्हणून पूर्ण शिजवून घ्यायचा नाही। तर हा आता मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर फक्त 7 मिनिटं देऊन शिजवून घ्यायचं। अच्छा, 7 मिनिटात होणार? 7 मिनिटांमध्ये अर्धा कच्चा, अर्धा कच्चा भात तयार होईल। तेवढंच पाणी त्याला पुरे झालं? तेवढं पुरे। अच्छा, आता ही 7 मिनिटं होतील, तेवढ्या वेळात आपला भात होईल। तर आपण मध्ये मॅरिनेशन कसं करायचं ते? अच्छा, चालेल। हे दही घेतलं, साईचं दही घ्यावं। अच्छा, किती घ्यायचं ते अंदाजे? हे साधारणपणे 1-2 टेबलस्पून। अच्छा, हे साईचं घेतलं म्हणजे वेगळं क्रीम घ्यायला लागत नाही। त्याच्यानंतर ही ब्राऊन कांदा पेस्ट आहे, 1-2 टेबलस्पून घेतली। त्याच्यानंतर ह्याच्यात हे थोडीशी आलं पेस्ट, तरी अर्धा चमचा टाकायचा, अर्धा चमचा, आणि 1 चमचा लसूण, मीठ हे आपल्या चवीप्रमाणे, तिखट हे सुद्धा आपल्याला कितपत झणझणीत पाहिजे त्याच्यावरती। नंतर हा गरम मसाला, हे जे सगळे जे आहेत हे आपल्या चवीप्रमाणे। हो। आणि ही थोडीशी हळद। अच्छा, तर ही आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली, कोथिंबीर चिरून घ्यायची। आणि पुदिना जो आहे हा चिरून घेतला तरी चालेल ह्या मसाल्यात घालायचा, किंवा असा जनरली असा नुसता टाकतात। अच्छा, पण चिरून घेतला तरी काही हरकत नाही। आणि आता हे सगळं नीट मिक्स करायचं आणि याच्यामध्ये हे बोनचे आणि बोनलेस असे सगळेच पण चिकनचे तुकडे मिक्स घेतलेत, साधारण मीडियम साईजचे घ्यायचे। तर हे आपण सगळे त्याच्यामध्ये आता चांगले मिक्स करायचे, सगळ्या बरोबर लागलं पाहिजे, सगळीकडे बरोबर लागलं पाहिजे। असं करून हे साधारणपणे 1-2 तास तरी ठेवून द्यायचं। अच्छा, तर हे आपलं मॅरिनेशन पूर्ण झालं। हो हो। आता हे आपण झाकून बाजूला ठेवून टाकू, जवळजवळ 2 तास ते असं ठेवून द्यायचं, ठेवून द्यायचं। हे आपला भात झाला। अच्छा, याला काही आता स्टँडिंग टाइम वगैरे द्यायची गरज नाही। अच्छा, हा मी काढून आणते आणि पुढे काय करायचं ते सांग। अच्छा, ठीक आहे। मस्त शिजलाय तो। हा, असा अर्धवट शिजलेला आहे, मसाल्याचा आणि तो सुगंध देखील लगेच आला वाफेसो एकदम। आता हा आपल्याला ही शीत मोडायची नाहीये। अच्छा, हा आपण मुद्दामून लांब असा लॉंग ग्रेनचा आपण तांदूळ घेतलेला असतो, तर ही शीत मोडू नयेत म्हणून आपण आता काय करतोय, ह्याच्यामध्ये
सरळ गार पाणी घालायचं. अच्छा, म्हणजे मग काय होतं की पुढचं जे कुकिंग आहे भाताचं ते थांबतं आणि शीत मोडणार नाही. अच्छा, आता हा भात आपण गाळून घेतलं पाणी बाजूला काढून टाकू. आता आपण ह्याच भांड्यामध्ये पुढचा प्रकार करू. तर त्याला हे मी तूप घेतलं. बिर्याणी ही शक्यतो साजूक तुपामध्येच करावी. अच्छा, त्याचा एक स्वाद खूप वेगळा आणि चांगला येतो. अच्छा, त्याच्यानंतर आता ह्याला आपल्याला हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे आपण खाली घालून घेऊ. सगळं खाली ठेवायचं. हां, खाली घालायचं सगळं. तर हे आपलं असं आपण सगळं घालून घेतलं. आता ही जी मसाला पुरचुंडी आपण काढली की नाही ही परत एकदा वापरूया. पुन्हा त्यात टाकायची ती. ह्याच्यामध्ये खूप सून बसवली. अच्छा, म्हणजे पुन्हा ह्याचा स्वाद आणखीन परत ह्याच्यामध्ये उतरेल. चिकन मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्यात ते दाबून ठेवायचं. त्याच्यामध्ये दाबून ठेवलं. अच्छा, हां. आता ह्याच्यामध्ये मी हा ह्यातला निम्मा भात टाकते. हां, आता हा पहिला आपण भाताचा लेअर घेतला पांढरा. त्याच्यामध्ये आपण हे थोडस कोथिंबीर. हां, नंतर हे पुन्हा थोडा पुदिना. असं मगाच्या सारखाच एक वेगळा स्वाद आणि त्याचा एक छान सुगंध येतो. आणि आपला हा महत्वाचा म्हणजे कांदा. कांदा खूप महत्वाचा. कांदा खूप मॅरिनेट आणि कांदा. हां, आणि हा ह्याचा असा एक छान असा रंग पण चांगला येतो. नंतर हा थोडासा असा गरम मसाला. आणि आता हा जो उरलेला भात आहे ह्याच्यामध्ये आपण काय करू की तुम्ही केशर पाण्यात दुधात खलून घेतलं तरी चालेल किंवा केशरी रंग थोडासा घेतला तरी पण काही हरकत नाही. हे आपण थोडस त्याच्यामध्ये टाकून घेतलं. फार नाही, म्हणजे एक वेगळा छान रंग येईल त्याला. त्याला एक रंग चांगला येतो. म्हणजे खाली ब्राउनिश कलर असतो मग त्याच्यावरती हा थोडासा केशरी रंग येतो. आणि आता ह्याच्यावरती पण पुन्हा परत मगाच्या सारखं सगळं घालायचं. म्हणजे हे कोथिंबीर, पुदिना आणि कांदा. शाबास, बरोबर आहे. तुला आता म्हणजे नक्की बिर्याणी करता येईल. हो, आणि आता हे झाल्यावरती आपण काय करायचं की हे जे पाणी काढलेलं आहे ना हे, तर ह्याच्यातलं आता आपला भात जा होता हा खूप खूपच कच्चा होता. तर ह्याला आपल्याला चिकन मधली वाफ मिळणार आहे पण तेवढी पुरेशी नाही आहे. नाही तर भात वाळल्यासारखा होईल. म्हणून आपण ह्याच्यामध्ये एरवी आपण पाणी नुसतं शिंपडतो. आज आपण आता हे चमच्याने त्याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं सरळ. तर हे असं घालून घेतलं आणि आता हा आपण पुन्हा कुकर बंद करायचा. आता हा खालचं चिकन आहे ते पूर्ण कच्चं आहे. भात आहे तो अगदी थोडासा शिजलेला आहे. ह्या दोघांचा टायमिंग एकात आणायचा आहे आपल्याला. अच्छा, तर सुरुवातीला आपण एक त्याला 3 मिनिटं म्हणजे ह्या प्रमाणानुसार आहे. प्रमाण बदललं की वेळ वाढत जाणार. अच्छा, वाढेल तसं. तर ह्या आपल्या आत्ताच्या चिकनला आणि आत्ताच्या भाताला आपल्याला 3 मिनिटं आपण हाय पॉवरवर देऊ. म्हणजे काय होईल की सगळ्यामध्ये उष्णता तयार होऊन कुकिंगला सुरुवात होईल. वाफ यायला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर 12 मिनिटं त्याला आपण मीडियम पॉवरवर देऊ. ओके, ठीक आहे. मीडियम पॉवरमध्ये देणं म्हणजे दम देणं. हो हो, दम म्हणजे काय? अवसर. दम बिर्याणीचा अर्थच तो आहे की त्याच्यामध्ये गॅसवरती तुम्हाला बारीक गॅसवरती खाली कच्चं चिकन आणि वरती अर्धवट शिजलेला भात आणि वरपर्यंत शिजायचा. म्हणून त्याला तास तास दोन दोन तास द्यायला लागतात. इथे आपलं काम हे 15-20 मिनिटांमध्ये होऊन जातं. क्या बात आहे, म्हणजे चटकन बिर्याणी तयार होणार. बिर्याणी तयार होईल. हे आपली हाय पॉवरची 3 मिनिटं, मीडियम पॉवरची 12 मिनिटं ही सगळी संपली. अच्छा, आता ह्याच्यानंतर सुद्धा हे लगेच भांडं बाहेर काढायचं नाही. ह्याला 10 मिनिटाचा स्टँडिंग टाइम द्यायचा. जसं प्रेशर कुकर लगेच उघडत नाही कारण कुकिंगच चालू असतं. वाफ तसं इथे सुद्धा वाफ मुरण्यासाठी म्हणून हे 10 मिनिटं जी ठेवायची आहे त्याला स्टँडिंग टाइम म्हणायचं. त्याच्यानंतर मात्र आपली बिर्याणी तयार होईल. म्हणजे बिर्याणी तयार झालेली आहे तर 10 मिनिट आपल्याला वाट बघायची. अगदी दम खायचं. हो, 10 मिनिट वाट बघायला काही हरकत नाही. चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. ह्या बिर्याणीचं साहित्य आणि कृती तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. 200 ग्राम शिजवलेलं चिकन, अर्धी वाटी साईचे घट्ट दही, अर्धी वाटी ब्राउन कांदा पेस्ट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना, लाल तिखट, गरम मसाला, हळद,
दोन वाट्या उभा तळलेला कांदा, एक वाटी तांदूळ, एक चमचा तूप, मसाला पुरचुंडी, केशरी रंग, बारीक चिरलेली कोथिंबीर। कृती, मायक्रोवेव्ह कुकरमध्ये पाण्यात भिजवलेले तांदूळ, तूप, मीठ व मसाला पुरचुंडी घालून मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 7 मिनिटे शिजवा। बाउलमध्ये साईचे दही, ब्राऊन कांदा पेस्ट, आलं पेस्ट, एक चमचा लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, कोथिंबीर, हाताने चिरलेला पुदिना घेऊन मॅरिनेट एकत्र कालवून घ्या। त्यात चिकनचे तुकडे तासभर मुरवत ठेवा। मायक्रोवेव्हमधून कुकर बाहेर काढून त्यात थंड पाणी घाला। मसाला पुरचुंडी काढून पाण्यासह भात चाळणीतून गाळून घ्या। कुकरमध्ये तळाला तूप लावा, त्यावर मॅरिनेट चिकन पसरा, त्यात मसाला पुरचुंडी ठेवा, त्यावर निम्मा पांढऱ्या भाताचा थर द्या, नंतर कोथिंबीर, पुदिना, ब्राऊन कांदा, गरम मसाला घाला, त्यावर केशरी रंग टाकलेल्या पुरलेल्या भाताचा थर पसरा, त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, ब्राऊन कांदा, गरम मसाला व थोडे पाणी घाला। कुकर बंद करून मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 3 मिनिटे व नंतर मीडियमवर 12 मिनिटे द्या आणि 10 मिनिटांचा स्टँडिंग टाइम द्या। तयार चिकन बिर्याणी कोथिंबीर घालून सर्व करा। सुग्रण करते संसार सुखाचा।